मित्रांनो रोजच्या जीवनात तुम्ही वर्तुळासारखी वस्तू पाहिल्याचे आठवते का अगदी बरोबर तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या आईची बांगडी आली असेल सायकलचे चाक आले असेल बैलगाडीचे चाक अशा अनेक वस्तू तुम्हाला आठवल्या असतील ही सर्व वर्तुळाचीच उदाहरणे आहेत वर्तुळासंबंधीच्या काही संकल्पना तुम्ही मागील वर्षी अभ्यासल्या आहेत जसे की व्यास त्रिज्या जीवा इत्यादी तर आज आपण या बांगडीच्याच सहाय्याने वर्तुळाच्या या संकल्पनांची अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने उजळणी करणार आहोत आणि नवीन संकल्पना शिकणारही आहोत हे बघा ही बांगडी म्हणजेच एक वर्तुळ आहे ही बांगडी कशी बनली आहे तर ही बांगडी अगदी बारीक बारीक अशा तुकड्यांनी ते जोडले गेलेले आहेत आणि बांगडी तयार झालेली आहे अशाच प्रकारे या ठिकाणी वर्तुळाचे व्यास जीवा आणि त्रिज्या दाखवले आहेत हे दिसत आहेत हे वर्तुळाचे व्यास आहेत ही वर्तुळाची जीवा आहे वर्तुळाचा व्यास ही सुद्धा वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा असते हे सगळे व्यास या एका बिंदूत एकत्र आल्यासारखे दिसत आहेत या बिंदूलाच वर्तुळाचा केंद्र अथवा वर्तुळाचा केंद्रबिंदू असे म्हटले जाते आता याच सगळ्या संकल्पना आपण बिंदूंच्या संचांच्या स्वरूपात बघूया या ठिकाणी एक वर्तुळ काढून दाखवलेले आहे हे वर्तुळ कसे बनलेले आहे तर प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या या बिंदूंच्या संचालाच वर्तुळ असे म्हणतात आणि त्या स्थिर बिंदूला वर्तुळाचा केंद्रबिंदू किंवा वर्तुळ केंद्र म्हणजेच सेंटर ऑफ अ सर्कल असे म्हणतात आपण त्रिज्या बघूया या ठिकाणी ओ ए ओ आणि ओ या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्य असे म्हणतात मग जीवा म्हणजे काय तर या ठिकाणी रेख डीई ही जीवा दाखवली आहे डी आणि ई e हे या वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू आहेत मग जीवेची व्याख्या कशी करता येईल तर वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा असे म्हणतात येथे ए आणि सी हे दोन बिंदू सुद्धा जोडले गेलेले आहेत परंतु ही जीवा केंद्रातून जाते म्हणून यालाच व्यास असं म्हणतात मग व्यास याची व्याख्या कशी करता येईल तर वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेला त्या वर्तुळाचा व्यास असे म्हणतात दॅट इज अ डायमीटर ऑफ अ सर्कल सो येथे एसी हा वर्तुळाचा व्यास आहे वर्तुळाचा व्यास ही वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा असते विद्यार्थी मित्रांनो या संकल्पना तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजल्या असतील अशी आशा करते धन्यवाद